नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. जिल्हा निवड समिती परभणी ग्रामसेवकाचा जो पेपर आहे 2018 तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये जे आहे 31 पासून तर 72 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, हे सर्व याच्यामध्ये प्रश्न आपण बघणार आहोत. तर वेळ न घालवता आपण समोर वळूया. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, मराठी वर्णमालेतील एकूण वर्णाची जी आहे संख्या किती, आपला सर्वांना ठाऊक असेल सोपा प्रश्न विचारलेला आहे. मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या किती असते, 48 इतकी असते. तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 32, तो आहे मोठ्याने आहे की हसला आहे की वाक्यात कर्म नाही आहे, तो मोठ्याने हसला. तर याच्यातला जे कर्म आहे तो कुठला आहे, हसला. पती, मंत्री, गणित हे शब्द कुठल्या प्रकारचे आहे, तत्सम आहे, तद्भव आहे, परभाषी आहे की देशी आहे. पती, मंत्री, गणित थोडा विचार तुम्ही सुद्धा करा. प्रश्न क्रमांक 33 योग्य उत्तर तत्सम. तत्सम म्हणजे ॲज इट इज जे आहे, हे शब्द कशातून आलेले आहे, संस्कृतमधून मराठीमध्ये जसे तसे आलेले आहे, याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे. बदल झाला असता तर ते काय असते, तद्भव असते. आणि जे ओरिजिनल असतं आपले मराठीचे ते देशी, आणि जे दुसऱ्या भाषेतून आले आहे त्याला आपण परभाषीय म्हणतो. धुळभेट होणे म्हणजेच काय, कुस्ती खेळणे, कुस्ती जिंकणे, कुस्ती हारणे, उभ्या उभ्या भेट घेणे, धुळभेट होणे. तर योग्य उत्तर तिसरं, कुस्ती हारणे म्हणजेच काय, धुळभेट होणे. कित्येक या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे, किती अधिक एक, कीर्ती अधिक एक, कित्त अधिक एक, की किती अधिक एक. तर योग्य आपल्या लक्षात आलं असेल पहिलंच आहे किती अधिक एक म्हणजेच काय, कित्येक. अनल या शब्दाचा अर्थ कोणता, अग्नि, वशनावर, पावक, की ए बी व सी म्हणजे तिन्ही, अग्नी पण, वैष्णवर पण आणि पावक पण अनलचा अर्थ. अनल शब्दाचा अर्थ तिन्ही बरोबर आहे, ऑप्शन डी हे करेक्ट आहे, अग्नी, वैष्णवर आणि पावक. अनुज या शब्दाच्या विरुद्धी लिंगी शब्द ओळखा, गज, अग्रज, शांत की दिग्गज. अनुजच्या विरुद्धार्थी अग्रज, अग्रज म्हणजे मोठे आणि अनुज म्हणजे लहान. भावंड, साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. अधोरेखित त्यांनी दिलेलंच नाही आहे कुठे अंडरलाईन करून, त्याच्यामुळं रद्द आहे. त्याच्यानंतर शरदाच्या चांदण्यात गुलमोहरे मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश आपल्याला ओळखायचा आहे. उद्देश ओळखायचा आहे, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर जे आहे मोहक दिसतो. प्रश्न क्रमांक 39 योग्य उत्तर गुलमोहर. शरदाच्या चांदण्यात काय दिसत आहे, उद्देश काय, गुलमोहर. तो लिहित आहे या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. अपूर्ण वर्तमान काळ, लिहिणं सुरू आहे, वर्तमान काळ आहे पण अपूर्ण आहे, की पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण तर नाही आहे कारण तो सुरू आहे, रीती पण नाही आहे. तर योग्य उत्तर पहिलंच असेल. प्रश्न क्रमांक 40 योग्य उत्तर पहिलं, अपूर्ण वर्तमान काळ, कारण क्रिया ही सुरू आहे वर्तमानात. महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते, एक सूर्यफूल, गहू, बाजरी की करडई. काही वेळ तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 41 योग्य उत्तर आहे, ते म्हणजे पहिलंच सूर्यफूल. खाली काही पिके व त्यांच्या सुधारित जाती दिलेल्या आहेत, त्यांच्या आपल्याला जे आहे योग्य जोड्या लावायच्या, त्यापैकी कोणतीही जोडी चुकीची आहे ओळखायची. एरंडी, सह्याद्री, अरुणा, मोहरी, भीमा, वरुणा, कार्ले, गिरीजा, वरील सर्व, कुठल्या कालपैकी कोणत्या जोड्या चुकीचे आहे. तर याचं योग्य उत्तर 42 डी म्हणजे वरील सर्व. खालीलपैकी डॅश डॅश या जातीची गाय सर्वाधिक दूध देते, जर्सी आहे, होस्टन आहे, साईवाल आहे की गिरी आहे. कुठली जातीची गाय जी सर्वाधिक दूध देते, तर योग्य उत्तर ते म्हणजे कुठलं, साहीवाल. प्रश्न क्रमांक 43 योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे होस्टन फ्रिझन, हे सर्वात जास्त दूध देते, साईवाल नाही, होस्टन फ्रिझन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणत्या फळझाडांचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मादक पेय निर्मितीसाठी असा बहु उपयोग केला जातो, कुठलं असं फळझाड आहे त्याचं. प्रश्न क्रमांक 44 विचार करा तुम्ही, योग्य उत्तर आहे याचं तिसरं, ते म्हणजे करवंद. त्याच्यानंतर साका म्हणजे स्पॉंगी टिश्यू ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते, पायरी आंबा, हापूस आंबा, लंगडा आंबा की नीलम आंबा. साका ही जी समस्या आहे ती कुठल्या आंब्याच्या जी या जातीमध्ये आढळते, साका 45 योग्य उत्तर आहे, ते म्हणजे दुसरं, ते म्हणजे हापूस. अन्नधान्य पिके प्लस फळझाडे प्लस वनवृक्ष म्हणजेच काय, बहुउद्देशीय वनरोपण, कृषी उद्यान वनपद्धती, कृषी
वनकुरण पद्धती, वनकुरण पद्धती। तर याच्यातलं योग्य उत्तर ते म्हणजे पहिलंच, कारण याच्यामध्ये सर्व झालेलं आहे, बहुउद्देशीय वनरोपण, पिके पण, फळझाडे पण, वन वृक्ष पण। शेतकऱ्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे, दीर्घ मुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, अल्प मुदत कर्ज की तारण कर्ज, कसं कुठल्या प्रकारचं त्याला कर्ज म्हणतात, जे शेतकऱ्याला जे आहे जे काही पीक लागवड करतात त्या खर्चासाठी देण्यात येत असतं गव्हर्नमेंटकडून। तर 47 योग्य उत्तर आहे ते म्हणजे सी, अल्प मुदत कर्ज त्याला म्हणतात। खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती? सुहासिनी, कल्याण सोना, अनाबे शाही की देवराज। सुधारित म्हटलेल्या आहे द्राक्षाची। प्रश्न क्रमांक जे आहे 48 याचं योग्य उत्तर आहे तिसरं, म्हणजेच अनाबे शाही ही सुधारित जात आहे। मृदाविरहित जी आहे म्हणजे जमीन नसेल अशा पद्धतीनं जी आहे फक्त पाण्यावरती जी शेती होते किंवा कृषी होते त्याला काय म्हणतात? हायड्रो ॲग्रिकल्चर, हायड्रो ड्रॉक्सटिक्स, हायड्रोपोनिक्स की हायड्रो कल्चर। तर पहिलंच बरोबर आहे हायड्रो ॲग्रिकल्चर, हायड्रो म्हणजे पाणी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, पाण्यातली शेती, याला जमीन विरहित किंवा मृदा विरहित शेती असं म्हणतात। कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा झाली? प्रश्न क्रमांक 50 थोडा विचार करा, 55 मध्ये, 56 मध्ये, 1955, 1965, 1975 की 1985। तर 1965 मध्ये हे कृषी मूल्य आयोग जे आहे स्थापन झालं। सोडियम हायपोक्लोराइड PPM ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते किती परंतु? ॲट द रेट म्हटलेलं आहे सोडियम हायपोक्लोराइड। प्रश्न क्रमांक 51 योग्य उत्तर आहे ते म्हणजे तिसरं, 500 PPM ची प्रक्रिया जी आहे ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते। महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये वनाखाली क्षेत्र किती टक्के आहे? प्रश्न क्रमांक 52 योग्य उत्तर आहे तिसरं, म्हणजे 15%। सोलर चिल वॅक्सिन कूलर ची निर्मिती कोणी केलेली आहे? सोलर चिल वॅक्सिन कूलर। प्रश्न क्रमांक 53 विचार करा तुम्ही पर्यायावरती, पर्याय आहे सुदीप बॅनर्जी, राजेंद्र शेंडे, सुरेंद्र प्रसाद की विजय भटकर। प्रश्न क्रमांक 53 योग्य उत्तर आहे दुसरं, राजेंद्र शेंडे। तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पाण्याची किती टक्के बचत होते? तुषार किंवा ठिबक सिंचन जे आपण शेतीमध्ये वापरतो त्याची जर आपण यूज केला तर किती पाण्याची बचत होऊ शकते? प्रश्न क्रमांक 54 योग्य उत्तर आहे डी, 28 ते 56%। सागाची लागवड करण्याची सर्वाधिक जी आहे प्रसिद्ध पद्धत कुठली? स्टॅम्प म्हणजे जड्याचा वापर करून बियाणे लावून, रोपे लावून की कलम लावून? तर पहिली स्टॅम्प किंवा जड्या ज्या असतात जड्या लावतात आणि ते सागाची लागवड केली जाते। प्रश्न क्रमांक 56 विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतीची शिफारस कोण करते? कृषी मूल्य आयोग, कृषी केंद्रीय कृषी मंत्रालय, राष्ट्रपती, पंतप्रधान, कृषी मूल्य आयोग असतं। आताच आपण पाहिलं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात? जे कोल्हापूर पद्धतीचे आहे मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम की लघु की उपसा सिंचन प्रकल्प, कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 57 योग्य उत्तर आहे तिसरं, म्हणजेच लघु सिंचन प्रकल्प। जे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे ते लघु सिंचन प्रकल्पामध्ये। महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या कधी असतात आल्या? झालेला प्रश्न आहे, आपण बऱ्याचदा प्रश्न घेतलेला सुद्धा, 1 मे 1962 मध्ये। प्रश्न क्रमांक 58 योग्य उत्तर सी। त्यानंतर पुढीलपैकी कोणती संस्था ही स्थानिक संस्था नाही? पंचायती समिती ही स्थानिक आहे, नगरपंचायत सुद्धा आहे, कटक मंडळ। या सर्व संस्था जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हटलेलं आहे, तर कटक मंडळ जे आहे ते स्थानिक स्वराज्यामध्ये नाही आहेत। बाकी पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संपत आहे। कटक मंडळ म्हणजे जे तलाठीचं ऑफिस असतं त्या टाईपचं हे असतं। ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे गरजेचे असते? 18 वर्ष, 21 वर्ष, 25 की 35? ते 21 वर्ष मिनिमम पाहिजे असते। जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात? जिल्हा परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। प्रश्न क्रमांक 61 विचार करा, 55 ते 60 पर्यंत। बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतं? सोपा प्रश्न आहे, फुफ्फुस, त्वचा की दोन्ही? की दोन्ही नाही, तर फुफ्फुसमार्फत जे आहे तो श्वसन करत असतो। कोण? बेडूक। बेडूक हा जो आहे त्वचेमार्फत करतो, फुफ्फुसमार्फत नाही, त्वचेमार्फत, लक्षात ठेवायचं। ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कुठला ऑडिओ मेट्री, क्रोनिओमीटर, ऑडिओ मीटर यापैकी नाही? ध्वनीची तीव्रता जी आहे ऑडिओ मीटरनी मोजली जाते। माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे,
माणूस हा शांतप्रिय प्राणी आहे, सर्व विधानं बरोबर आहे. कुठले विधान चुकीचे आहे याचं जे योग्य उत्तर असेल तुम्हाला काय वाटतं याच्यापैकी, कारण मला याच्यातनं सर्वच बरोबर आहे. बुद्धिमानसुद्धा आहे माणूस, त्याच्यानंतर समाजप्रियसुद्धा आहे, शांतप्रियसुद्धा आहे. पारा, मर्क्युरी या मुद्राची संज्ञा काय? पाऱ्याची संज्ञा काय? एजी आहे, एजी आहे, पारा म्हणजेच मर्क्युरी. मर्क्युरी प्रश्न क्रमांक 65 विचार केला असेल तुम्ही, योग्य उत्तर सी म्हणजेच एजी आहे. कॉलरा, पटकी, विषमजर, काळी या रोगाचा प्रसार कशामार्फत होतो? बऱ्याचदा प्रश्न आपण घेतलेला आहे, तर विषाणूमार्फत याचा जो आहे रोग प्रचार होतो, कॉलरा, विषमजर, कावीळ. सल्फर डायऑक्साईड हा वायू कसा असतो? पिवळा, काळा, निळा की रंगहीन? तर योग्य उत्तर पिवळा असतो सल्फर डायऑक्साईड. सजातीय विद्युत भारा टोकांमध्ये काय असते? आकर्षण असते प्रदेश. जे सजातीय म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विद्युत भार जर आणलं ते काय होईल? एकमेकापासून दूर जाईल, म्हणजेच काय? प्रतिकर्षण असेल त्यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 68 योग्य उत्तर बी. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होतं? एक अश्वशक्ती म्हणजे 740 व्होल्ट, 746 वॅट, 420 वॅट, 420 व्होल्ट. 746 वॅट म्हणजे एक अश्वशक्ती, 1 हॉर्स पॉवर आपण ज्याला म्हणतो. जलोदर हा विकार कसे संबंधित आहे? जलोदर हा विकार जो आहे पायाशी, आपला पोटाशी जो आहे संबंधित आहे, पायाशी नाही पोटाशी असतो. सिमेंट कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, वाळू, मेटल यापैकी सर्वात जास्त भाग कशाचा असतो? मेटल तर कमीच असते, वाळू पण कमी असते, सर्वात जास्त त्याच्यामध्ये काय असतं? सिमेंट असतं. महाराष्ट्रातील जमीन वापराच्या टक्केवारीनुसार निव्वळ पेरणी क्षेत्र साधारण किती आहे? शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 72. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे तिसरं, 55 ते 58% जे आहे निव्वळ पेरणी क्षेत्र आहे, जे की आपली वापराच्या जे की जमीन आहे त्याच्यानुसार 55 ते 58% क्षेत्र जे आहे निव्वळ पेरणीसाठी यूज केलं जातं. ते उत्तरसुद्धा दिलेले आहे, 2013 आहे हा पेपर. तर बाकीचे जे प्रश्न आहेत तेसुद्धा आपण लवकरच उपलब्ध करू यायचे. आता जे आहे जिल्हा परिषद भरतीसाठी तुम्हाला हे प्रश्न जे आहे एक गाईडलाईन्स तुम्हाला ठरू शकतात. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.